कांग्रेस के उम्मीदवार विकास ठाकरे के खिलाफ बीजेपी के नेता धर्मपाल मेश्राम ने क्या बोला, आइए देखते हैं। तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, पण हे खरं आहे ज्या पद्धतीची राजकीय उंची नितीनजी गडकरी साहेबांनी मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात साध्य केलेली आहे आणि ज्या पद्धतीचं विकास कार्य नागपूर लोकसभेच्या मतदारसंघाच्या दृष्टीनं त्यांनी केलेलं आहे, नागपूर जे कालपर्यंत राज्याच्या आणि देशाच्याही नकाशावर नव्हतं ते मेट्रोच्या रूपानं जागतिक दर्जावर नेण्याचं काम असेल, या शहरातली एम्स असेल, या शहरातली ट्रिपल आय टी असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचं कॉलेज इन्स्टिट्यूट असेल किंवा मग नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल फायर कॉलेज असेल, सिम्बॉयसिस असेल, साईचं सेंटर असेल किंवा आता पुन्हा नव्यानं जागतिक दर्जाची KG to PhD पर्यंतची शाळा आणण्याचं काम असेल ते गडकरी साहेबांनी अव्याहत केलेलं आहे। आणि एवढंच नाही तर मिहान नव्या रूपानं टेकऑफ घेण्याच्या स्थितीमध्ये आत्ता आलेला आहे। मला विश्वास आहे की नितीनजी गडकरी साहेबांनी मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं नागपूर शहराचा चौफेर विकास केलेला आहे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि आत्ताच्या राज्य सरकारच्या कार्यकाळामध्ये नागपूर शहरानं विकासाची जी उंची गाठलेली आहे ती उंची मागच्या 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणताही पक्ष किंवा कोणतंही नेतृत्व किंवा कोणत्याही पक्षाचं सरकार गाठू शकलेलं नाही। आणि या भीतीपोटीच आज काँग्रेस असेल किंवा मग महाविकास आघाडीचे कोणतेही नेते असतील ते माननीय गडकरी साहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी सज्ज दिसत नाहीत, यामुळेच त्या कधीतरी विकास ठाकरेंचा देखील राजकीय बळी घ्यावा की काय, जेणेकरून या सगळ्या वयस्क नेत्यांना भविष्यातले त्यांचे काँग्रेस अंतर्गतले राजकीय रस्ते प्रशस्त होण्याच्या दृष्टीने काही उपयोग होईल काय, हाच कदाचित त्यांचा गोरा असावा काय किंवा त्यांची मनस्थिती असावी। आणि त्यामुळे ते जे आपले पश्चिम नागपूरचे सध्याचे आमदार आहेत विकास ठाकरे यांना निवडणुकीत उतरवून त्यांचा राजकीय बळी घेण्याच्या प्रयत्नात ते दिसत आहेत, एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगायचं। लोकसभेचा रिझल्ट विधानसभेत रिफ्लेक्ट होईल 100% होईल, त्याचं कारण असं आहे की मला असं आत्ता ज्या पद्धतीचे निवडणूक पुढे जाताना दिसत आहे की गडकरी साहेबांच्या विरुद्ध आज कोणी लढायला तयार नाही आणि जर या 6 मतदारसंघामध्ये नितीनजी गडकरी साहेबांना मोठी लीड मिळाली तर नागपूर शहरातल्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार होतील, ते निवडून येतील आणि त्यामुळेच याचं निश्चितपणानं रिफ्लेक्शन विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपल्याला पाहायला मिळेल।